तुम्हाला तर कळलंच असेल मी जॉबला आहे, जॉबला आहे. पण ना एवढा उशीर झाला ना मला, उशीर म्हणजे उशीर नाही, खूप धावपळ झाली माझ्या, पूर्ण घाम असं गळतो आहे. आणि मी आज टोल वगैरे काहीच बांधणार नाही, हँडग्लोव्स पण नाही घालणार डास. आणि फटाफट निघते आता, चलो मला खूप उशीर झाला, मी मास्क घालणार आहे आणि पिशवी मला कामं करायचीत परत. चलो बाय. आता माझ्या धावपळीचे लॉक तुम्हाला बघायला भेटेल, खरंच धावपळ होती खूपच, रुटीन दाखवाल तुम्हाला एकाच दिवशी. आणि चलो बाय गाईज. जस्ट घरी आले मी, आता वाजलेत पावणे हे सॉरी 5:15. आणि आम्ही मी एवढे कपडे घेतलेत आज, मम्मीचे पण ड्रेस वगैरे होते, इथंच ठेवते मम्मी ड्रेस इजे. आणि सकाळी पण एवढी धावपळ झाली ना मला, काय बोलतं पण नाही आलं. आणि मी बाहेर जाते, गाड्याचा आवाज एवढा येतो ना खूप. आणि सकाळी काय बोलता नाही आलं कारण की आता ह्याचा आवाज येतो आहे. चुप. आणि सकाळी खूप धावपळ झाली कारण मम्मी पप्पा गेले नंतर, कालपासून काल आमचं पाणी नव्हतं घरात, त्यामुळं मग भांडी तशीच ठेवली होती, मग आम्ही सकाळी घासली भांडी, त्यामुळं खूप लेट झालं, कपडे पण भरपूर होते. आणि आत्ता मगाशी मी आले, थोडंसं लेट झालं मला आज, पण मी आले आत्ता 5:15 असं काहीतरी. आणि तुम्हाला असं माझे धावपळीचे लॉग बघायला भेटेल तर खूप हे हेक्टिक शेड्यूल झालं आहे माझं, आवडतं आहे मला असं शेड्यूल, पण बिझी, कोणाचं काय टेन्शन नाही काय नाही, कोणाचा विचार नाही करायचा काय नाही, आपला आपलाच मस्तपैकी. आणि पावसाचं वातावरण आज आभाळ आलं आहे, दिवसभर सकाळपासून आभाळ आलं आहे पण पाऊस काही पडला नाही आहे. पण मला भीती होती की मी पावसात भिजेल का, कारण की मी रेनकोट घेणार आहे आता, गाडीवर जायला लागतं म्हणून मी रेनकोट घेणार आहे. तर मी एक्साइटेड आहे रेनकोट घेण्यासाठी, मला नव्हतं आवडत पण आता आवडायला लागलं आहे. लहानपणी मी खूप वेळा रेनकोट वापरला आहे, नंतर असं जसं जसं मोठं व्हायला लागलं तसं जसं छत्री आली, आणि आता परत रेनकोट आलं आहे, तर जुनं तेच येते परत. आणि चलो मी चहा पिते, आता मला खूप तल्लत झाली, मला भूक पण लागली, आता चहा पिते, चहा पोळी खाते मी मस्तपैकी. आणि पाऊस काय माहिती आता येतो आहे का नाही बघू आता. आणि अजून कपडे मला घड्या घालून ठेवायचे आहेत, कालचे कपडे खूप, काल खूप कपडे धुतले होते. आणि मम्मीने इथं आली ना तर आराम अजिबात केला नाही आहे, आम्ही तिला म्हणत होतो आराम कर पण नाही, सगळं तिने घर आवरले, भांडी धुणं सगळं करायची इथं ती असताना. आणि मी रिलॅक्स होते मस्तपैकी, पण मला जावं लागायचं स्कूलमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आता मागच्या लॉगमध्ये का ह्या लॉगमध्ये बघितलं काय माहिती का, कुठं बघताल तुम्ही, कारण की मला मी करत चालली आहे लॉग, कुठं कट करायचं ते अजून मला ठरवलं नाही आहे मी, त्यामुळे मी स्कूलला जाते आता. स्कूलमध्ये जाते मी आता. आणि तुम्ही मागच्या लॉगमध्ये बघितलं असेल मी काय करते ते. आणि चलो चहा पिते आता मस्तपैकी, मम्मी पप्पाने व्हिडिओ कॉल करते कारण की आज मी रोज यायचे घरी आणि ते असायचे, त्यामुळे जरा थोडंसं आज मला हे वाटलं, पण इट्स ओके आता काय करणार. आणि मम्मी पप्पांच्या क्लिप मी इथं पुढं सगळ्या ॲड करते, तुम्ही सगळ्या बघा. मम्मी पप्पांनी खूप दिवसापासून क्लिप ॲड घेऊन ठेवलेत, पण मला पॉईंट नव्हता की ॲड करायचा कुठं, त्यामुळं मग मला आता हा लॉग आहे मम्मी पप्पांवर करायचा. तर मम्मी पप्पा घरी गेले तर तेव्हा पण रडले, आणि इमोशनल लॉग आहे खूप. आणि मी खूप जास्त बघितलंच नाही, आता मी एडिट करताना बघेल नीट, कारण की मला खूप रडायला येतं म्हणून. मग बघा तुम्ही आता मम्मी पप्पा काय म्हणतात आहेत. बोला. आज काय बोलायचं मूडच नाही आहे. पोरींपासून आले ना इकडं, पोरी इतक्या म्हणजे समजूतदार झालेत ना. जुडिओमध्ये गेलो आम्ही, मम्मी तुला हे घेऊ का, मम्मी तुला ते घेऊ का, नको आपण नंतर घेऊ म्हणलं नंतर. आणि पप्पाला हा शर्ट घेऊ का, तो शर्ट घेऊ का, टी शर्ट घेऊ का, पप्पा म्हणले घेऊ आपण पुढच्या वेळेस, तुझा पगार झाल्यावर घेऊ. कसं आहे आज इतकं वाईट वाटत आहे की बाबा खूप समजूतदार झाल्यात पोरे माझ्या, त्यांना कळायला लागले जाणीव घरातली, घरात काय नाही काय, पहिलं कधी चहा आहे का नाही, साखर आहे का नाही, काही माहीत नसायचं त्यांना, कारण आम्ही कधी त्यांना जाणीवच दिली नाही, जागं चहा साखर आण आमकान, आम्ही आमचंच आणायचं करायचं, त्यांना माहितीच नसायचं कधी. आत्ता त्यांना कळायला लागलं आहे घरात की बाबा काय आहे काय नाही, काय सांगायचं, मम्मीला तिकडून आण, पप्पांना तिकडून घेऊन या, त्याच्यामुळं त्यांना आता कळायला लागले. खूप पोरी माझ्या समजूतदार झाल्यात, पोरी तिथं चिंचवडला राहिल्यापासून इतक्या हुशार झाल्यात, काही माहिती नव्हतं, सगळं माहिती झाले, सगळं एकटं फिरत्या करत्या सगळं, त्यांना म्हणून तर बाहेर ठेवत. हा ना, इथं काय जे घरातच बसायचे नुसते, बाहेरचं वातावरण कसं आहे काय,
कोण कसं आहे काय त्यांना बरोबर कळते. आता कोण कसं आहे काय आहे, कोणाशी व्यवस्थित बोलावं कोणाशी नाही बोलावं. आता आम्ही जेजुरीला पोहोचलो, चहा वगैरे केला, बिस्किट खाल्लं, चहा बिस्किट खाल्ली, सकाळी 7 निघालो. उन्हाच्या आत बरं असतं आपलं सकाळी सकाळी फ्रेशमध्ये 9:30-9:15 तर इथं मग बरं वाटतं पण सकाळचाच प्रवास. आणि नंतर ट्राफिकमध्ये गरम होतं, कुठं त्रास होतं काय, ते आपल्यापेक्षा आपलं बरं आहे सकाळी सकाळी. आणि एक गोष्ट आहे, लोक म्हणतात शहरात चला शहरात चला शहरात चला खेड्यात सोडून, पण आम्ही बघतोय की 2 जर राहिलं तर रोज 500 नोट लागतीच आहे. तसं खेड्यामध्ये कसं 100 असले तरी आपलं काय नाही, व्यवस्थित भागतं तिथं. तर आम्ही गेलो तिथं 2-4 दिवसात 2500 गेले, 2500 जायना का. तसे आम्ही खूप म्हणजे पण 300 उजवळ 500 रुपये म्हणजे 3,000 रुपये गेले. हे घे ते घे अमुक घे तमुक घे, आपले जेजुरी बरे. आणि मला ते जेजुरी फरक खरंच आवडते. जेजुरी म्हणजे कसं सगळ्या दृष्टिकोनातून चांगली आहे. आणि मल्हारी मारतंड वाराच आहेत आपल्या, त्यामुळे भीती नाही. आणि आपलं स्वतःचं घर आहे म्हणून मेन. भाड्याचं असतं तर आम्ही तिकडेच राहिलो असतो, मग जास्त गेलो असतो आम्ही सगळेच लोक. पण इथं आपलं स्वतःच सोडून आता इथं पुण्यात कुणाचा निभावला म्हणजे भले भले तिथं टाकतात. पैसे रोज 500 रुपये नोट तर पाहिजेच, पैसाच पाहिजे पुण्यात राहायचं म्हणजे. आता असत तर बरे, पैसेवाले आहेत लोक राहतात, त्यांना त्यांचं बिझनेस आहे, सर्व्हिस चांगले चांगले आहेत म्हणून त्यांना परवडतं. आपण जाऊन नाही फायदा, नाही नाही आपलं इथं बरं. कुठं घराच्या बाहेर नाही गेलं तर 100 सुद्धा वाचतात ते. हो तिथं म्हणजे रोज 500 जाणार तुमचे. मग काय, बस आहे, अमुक आहे, रिक्षा आहे, भरपूर आहे. आणि मन होतं ना हे घ्या ते घ्या, अमुक घ्या, हे खा ते खा, सारखं चालूच असते. चला आकांक्षा मानसी, मिस यू. खूप छान वाटलं, 4 कसे गेले कळलं नाही आम्हाला. पाय निघत नव्हता पण गर्व मन घट्ट करून निघालो आम्ही. तुम्ही आमच्या मुली असल्याबद्दल गर्व आहे. आय एम प्राऊड ऑफ यू माय चाइल्ड. आणि आम्हाला मुलगा नाही, त्याचं काय, मुलगा नसलं तर काय ना, आमच्या 2 मुली. मला पहिल्यापासून मुलाचं काही वाटत नाही, आपल्या मुलीच मुलं, त्यांना शिकवायचं, ड्रॉंग करायचं, डेट करायचं. लोक म्हणतात की पुढं दिवा पाहिजे, नाव लावणारा माणूस पाहिजे. बघा दिवा पाहिजे मान्य आहे, आपण गेलो तर दिवाला कोण बघणार माग, कोण नाही बघत. आपला मुलगा नाव चालवतोय का काय चालवतोय काय करतोय. मुली आपल्या दुसऱ्याच्या घरी गेल्या मस्तपैकी त्यांचं चांगलं होईल. मुली असं नाही तर मुलं असं. हा देह आहे तोपर्यंतच माणूस म्हणतो माझं माझं. हा देह गेल्यावर काय बघ, कोण बघते आपलं वंश काय करतोय काय नाही, काय नाही. फक्त म्हणणार की हा आहे टोलेंचा मुलगा, टोलेंची मुलगी, वंश असलं तर. मुलीचं काय नाही, मुली जातात परक्याच्या घरी, त्यांचं नाव लावतात. हो पण आता मुली पण वडिलांचं पण नाव लावतात आजकाल. हो त्यामुळं चालल. मग काय, टोले हे नाव पुढं चालल. श्रीकांत, श्रीकांत टोले आहे व श्रीकांत टोले हे नाव चालते. ओके बाय, लव यू मानसी, आकांक्षा बाय. हॅलो, वेलकम बॅक टू माय आकांक्षा चॅनल. आज कितीतरी वर्षाने आम्ही कॅरम खेळतोय आणि पहिल्याच वेळेस ह्यावेळेस 2 मी जिंकले आणि तिसऱ्यांदा मी जिंकले नाही, हा तिसऱ्यांदा तुम्ही जिंकले आणि चौथ्यांदा मी शेवट माझी राहिली होती एक क्वीन आणि पांढरे पांढरे. तर मी काय केलं म्हणलं हळूच क्वीनला हे करावे, पण माझी पांढरीच गेली. म्हणजे मी जवळजवळ 16 जिंकलो. हा आणि इतका आनंद झाला. हा त्यांना आनंद होतो मी हारली की. आणि असे खेळ करतेच, खेळती खेळती आणि काहीतरी शेवट पट्ट्यामुळे करतेच. त्यांना म्हणलं आपलं रोज थोडस दुपारचं 4 गोविंद खेळत जाऊ, छान वाटलं. पण खेळण्यावर आज जरा मन अगदी आणि दुपारचे एवढे झोप पण नाही येत ना. झोप काय झोपायचे तेव्हा, आपलं टाइमपास बरं असतो ना. आहेच टीव्ही आणि आम्ही पत्ते पण आता खेळत चालू केले, पत्ते बदाम साथ. कसं वाटलं खेळ बघा, चालू आहे आता खेळ बघा. इकडे असा फॅन लावलेला आहे आणि इकडे ब्लॉक वर बघतो सगळ्यांचे कोमलचे. आणि 3 वाजलेले आहेत. बाय. 1000 years later. तर गाइस आता जी निघाली आहे आणि माझ्या करायचं आता मसाले भात. मग चक्कर का आली आणि मी आता झोपले होते. मी किती वाजता उठले माहिती आहे,
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। सव्वा सात का 7:30 उठले, कारण की आज लेट आले आणि लेट झोपले। खूप म्हणजे खूपच झोप आली होती, कारण की सकाळी लवकर उठले होते त्यामुळं। आणि आता भूक लागली आहे, तर मी आता माझ्यासाठी भात करते फटाफट। दीदीला म्हणलं तू कर, पण तिला आता लेट झालं आहे त्यामुळं नको, मग मी करते आता पटापट चा तयारी करते आणि मग मी तुम्हाला भेटते। हॅलो, ओके, हे ना कंबर एवढी दुखते त्यामुळे मी आल्यावर आहे ना झोपून घेतलं होतं, झोपले म्हणजे पडले होते, माझं लॉग पोस्ट होत होता त्यामुळं मी लॉग बघत बसलेले। आणि आमचं सकाळी झालेला सिलेंडर खतम 7:00, आणि 7:00 आमचं सिलेंडर हे झालं, काय म्हणतात गेला, तर मग आम्ही मामीकडे गेलो, कारण की आम्हाला दोघींना पण डबे न्यायचे होते। मग तिथून डबा नेला आणि नोंदवलं की चाला पण गॅस। आणि आत्ता मी गॅस लावला, आणि मला गॅस लावलं की खूप छान वाटतं, कारण की मी फर्स्ट टाईम म्हणजे असं कधी वेळ नाही आली आमच्यावर गॅस लावायची, कारण की पप्पाच लावायचे म्हणून। आणि इकडे आल्यापासून मी लावते, मग आता दूध तापा ठेवले, चहाची तलम झाली, आता मला भूक लागली आहे खूपच, आणि माझी कंबर एवढी दुखते ना। तुम्हाला मी मागच्या लॉगमध्ये सांगितलं असेल माझ्या कंबरेचा इश्यू, आणि तो परत आजपासून सकाळपासून परत दुखायला लागली, पण इट्स ओके, बघू आता राहते का। आणि आता स्वयंपाक करावा लागेल आता संध्याकाळचा, बघू मला असं वाटतं साधंच काहीतरी करावं। आणि आम्ही तिथे नाही ना कणिक आहे ना, आम्ही कणिक मळायला घेतलं होती दिदीने, आणि इथं तेलाचं काय म्हणतात त्याला तेल टाकलं होतं थोडंसं, तर ते मी पूर्ण उचललं अख्खं आणि टाकून दिलं, नाहीतर मग। आणि मटकीला पण मोड जास्तच आलेत आता, तर मग मटकी बघू मटकी करेल, आणि ते खराब होईल म्हणून पटकन मग त्याच्यावरचं तेलाचं ते काढलं। आणि मग पाणी आलं, चला आता मी डबा बिब्बा घासते, चहा ठेवते, कारण की खूपच भूक लागली मला, चहा बिस्किट खाते फटाफट। आणि आज तुम्हाला आमचे कपडे काही दिसत नसेल, कारण की धुतलेच नाही आज कपडे, कारण की आम्हाला उशीर झाला होता, तिकडे जाऊन परत आवरायचं होतं, डबा वगैरे सगळं करायचं होतं, त्यामुळं मग उशीर झाला, मग कपडे नाही घेतला। आणि मागच्या लॉगमध्ये मागच्या लॉगमध्ये मी बोललो होतं माझं लग्न ठरलं आहे, तर सगळ्यांना खरंच वाटलं यार, सिरियसली म्हणजे एवढं सिरियसली, आणि त्या लॉगला म्हणजे एवढे व्ह्यूज आलेत, रेग्युलर लॉगला एवढे व्ह्यूज नाहीत, त्या लॉगला व्ह्यूज आलेत। थँक्यू सो मच, तुम्हाला अशी उत्सुकता असते माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे बघायची, तर आणि माझ्या मम्मीला पण तिच्या फ्रेंड म्हणल्या की काय लग्न ठरलं काय ना, असं तसं यार माझं लग्न नाही ठरलं, आणि मला अजून खूप वेळ आहे लग्नाला, 4 वर्ष तरी आहे ॲटलिस्ट, तर दीदीचं लग्न आधी होणार आहे नंतर माझं लग्न होणार आहे। तर खरंच सगळ्यांना वाटलं, मला पण इथं सगळ्यांनी विचारलं लग्न ठरलं का, म्हणजे नाही, आता मी लॉग बघायच्या आधीच सांगितलं त्यांना, दुसऱ्या लॉगमध्ये मी प्रँक इट्स अ प्रँक व्हिडिओ केला आहे, पण ते बघायच्या आधीच मी लोकांना सांगितलं काय काय की लग्न नाही ठरलं, असं मजाक वगैरे करावं लागतो मध्ये आधी। आणि मला असं जर आम्ही बोलता बोलता सुचलं, आम्ही खरं तर जॉबचं सांगणार होतो गुड न्यूज ती, पण मध्येच ही निघली लग्नाचाच विषय काढला डायरेक्ट, पण जाऊ दे थोडंसं असं काहीतरी इंटरेस्टिंग वेगळं काहीतरी लोकांनी बघितलं तरी माझं लॉग त्या निमित्ताने। आणि चलो, नाही ठरलं यार माझं लग्न, ठरल्यावर नक्की सांगेल, पहिले दीदीचं होईल नंतर माझं होईल, काय सांगता येतं, दीदीचं झाल्यानंतर माझं 1 वर्षाने पण होऊ शकतं, काय सांगता येत नाही कोणाचं, कधी पण कोणाचं पण होऊ शकतं। चलो गाईज, आम्ही मॅगी केली आहे आणि दाखवते मी तुम्हाला वेट, तर ही इफेक्टमध्ये अशी दिसते आहे, त्याला मस्त चीज खिचले। आणि बोल दीदी, तुझ्या पप्पाने सांगितलं ना लॉक करायला, आणि आजचा एक्सपिरियन्स खूप डेंजर, म्हणजे आमचं डेंजर नाही पण एक सांगते, पहिल्यांदाच अनुभव आला ना आम्हाला, म्हणून काय झालं, आज आमचा सकाळी गॅस गेला आणि फक्त दूध ते पण अर्धवट तापवलं गेलं होतं, बरं कणिक वगैरे नाही मिळवली मी, आणि सकाळचं गेलं आम्ही जुगाड, पण काय असेल नाही का, हा सिलेंडर 2 दिवसांनी येतो किंवा 1 दिवसांनी येतो इथं नोंदवलेला, काय त्यांचा 7 दिवसांनी येतो इथं म्हणजे चिंचवडमध्ये, पण आमच्या बाबतीत काय माहिती काय झालं, आज सकाळी बुक केला आम्ही सिलेंडर,
आणि दुपारपर्यंत तर टच होता. मग असं वाटलं की यार देव पण आपल्या पाठीशी आहे, की किती थोडं तरी असं आम्ही या प्रॉब्लेममध्ये आलो ना, थोडंसं प्रॉब्लेममध्ये टाकतो पण आणि त्यातून बाहेर पण काढतो. टचवूड. हां, इतकं आज खूप हे वाटलं आम्हाला नाही का दोघींना पण, की सकाळी मला खूप आज उशीर झाला, खूप खूप कुटाने झालेत मला आज ऑफिसला जायला, पण खूप लेट पण पोचले मी त्या फक्त सिलेंडरमुळं. पण संध्याकाळचं देवाने सोय केली, काय का असं नाही, मॅगी का असं नाही, पण मस्त. आणि दे असं वाटतं की देव पण आहे कुठेतरी पाठीशी, की बाबा लगेच 2-3 तासच असतील ना घरापेक्षा, की लगेच सिलेंडर यावा. आणि ते येत नाही लवकर, तो एक प्रॉब्लेम आहे. आम्हाला वाटलं 2 दिवस जातील आमच्या असेल, पण झालं सोय व्यवस्थित, आता काय नाही टेन्शन. असं सकाळी झालं आणि सकाळी माझ्या सगळ्या बस पण गेल्या, रिक्षा 2 रिक्षा बदलाव्या लागल्या मला, तिथून मग ऑफिसला गेले. खूप आज खूप माझा हेक्टिक दिवस होता, खूप आम्ही लेट आले. बोलायची पण काय कपॅसिटी नाही आज. आकांक्षाला पण फोनवर कशी नाही का की बोलले मी, खूप मला खूप कंटाळा आला आज. तिचे पण पाय उतरतात आता, आम्ही मस्त नाही खातो आणि निवांत पडणार आहे आता आम्ही दोघी पण. काय मला पण झोपाली, तिला पण झोपाली, मला खूप भूक लागली होती ऑफिसमध्ये पण. ठीक आहे चला, आता आम्ही मस्तपैकी खातो. नाही का क्षणाला मम्मीची पटकन आठवण आली आणि मम्मी मिस यू. चालते चला बाय बाय. खूप बोलले मी आता मॅगी खाते, या मॅगी खायला. आणि मॅगी मस्त झाली, मी चीज पण आणलं होतं मुद्दाम आकांक्षासाठी. मस्त झाली मॅगी. चला आता गार म्हणायला आम्ही खाऊन घेतो. झालेच आता गार. चला आता भारतीचे लॉग बघतो. बाय. तर गाईज मी आता तुम्हाला कधी भेटते मला तेच कळत नाही, मागची क्लिप मी कधी काढलेली आहे. हा ना. आणि आज मी 4 वाजता आले आणि तशीच मामीकडे गेलते, कारण की तिकडून आमचं पार्सल घ्यायचं होतं जरा. तर ते काय आहे तुम्हाला दाखवतेच. आणि मी आले दीदीसोबतच डायरेक्ट. किती वाजता आलो आपण? 9 वाजता आलो आम्ही घरी. मला पण असं वाटतं मी 9 hours ड्युटी करून आले. तर तसं नाही पण मी पार्ट टाइमच करते. आणि आम्ही जेवलो आत्ताच मस्तपैकी. आणि मागची मला नाही आठवत मी कधी काढली, काल का मॅगी खाताना तुझ्या ब्लॉग नाही केला. आता काही मला वेळच नाही, भांडी पण आहे ना ती तुम्हाला दिसत असेल. तुम्ही म्हणताल काय यांचं घाण्याचा प्रकार नाही, पण सकाळी झालं उशीर मला. हिला पण झालं, मी हिला स्टँडवर सोडायला गेलते आणि मला पण झालं. मी फटाफट मग आवरून गेले आणि भांडीच घासली नाही, तर आता उद्या भांडी घासायची. उद्या घासते ना मी उठल्यावर. नाही माझ्याकडे काम असतं, ते भांडी घासायची. आज मी घासली होती कारण की मला हिने उठवलंच नाही सकाळी, मी झोपले होते कारण की मला कंबरचा इश्यू झालाय. पार्ट टाइम जॉब करते जाऊ दे, कारण की मला कंबरचा इश्यू झालाय त्यामुळे माझी कंबर खूप दुखते. जाऊ दे आपलं झोपू दे छोट्या बहिणीला, कशाला त्रास. म्हणून मी उठून सगळी कामं करून मग तिला उठवलं. काहीच मला पचत नाही हे. काय तुला काम काय केलं आज? गाईच पचत नाही. गाईच 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 भूप आहे मार. आणि तर आम्ही आले, आम्ही तुम्हाला दाखवते बाई गरमीचं काही तर उभं राहिलं आपण. हां, हे उपासाला आणलेले माझ्यासाठी. उद्या उपास आहे गव्हारीची भाजी, मिरची आणि हे आंबे. तर गाय सकाळी मला घ्यायला जमत नाही लॉक, कारण की खूप घाई असती, सगळं काम बीम करायचं असतं तिला पण मला पण. आमची किचनमध्ये नुसती लुडबुड चालू असते. आता वाजले 9:30 तर मला आता अर्ध्या तासाने निघायचं आहे. तर माझा आहे आज उपवास गुरुवार, तर मी करते खिचडी आणि माझ्या रात्री राहिलं साबुदाणा भिजवायचा, त्यामुळं आज जास्त पाणी टाकून 7 वाजता भिजवलं आहे. आता भिजलं आहे बरोबर पूर्ण बटाटा, हे होतो आहे वाफलतो आहे. सगळं काम झाले, फक्त आता मला कपडे वाट टाकायचे, निद्रायला ठेवले आहेत. असं माझी गडबड असती सकाळी दिदीचे माझे, ती लवकर जाते माझ्या, नंतर मी जाते. आणि काल अर्धा वाटच राहिला लॉग हे करायचं, काय म्हणतात मी काय शिकत बोलायचं. आंबे दाखवत होते मी, तर माझ्या बहिणीच्या शेजारी त्यांच्या तिथं झाड आहे, तर त्यांचा त्याचे आंबे ते. तर आज बघू रस झाला तर, कारण की काल 2 खराब निघलेत, बघू आता. आणि चलो आता काय, आज मला जायचं आहे. मी आता मस्त आउटफिट घातलं आहे आज, काय म्हणतात कम्फर्टेबल एकदम, कुर्ती आणि खाली प्लाजो आहे, कारण की खूप गरम होते आज, खूपच प्रचंड गरम आहे आज. आणि मिनी लॉग आहे ना माझे होत नाही आत्ता सध्या,
पण बघू मी ट्राय करते. आता मी सगळं बेस्ट ट्राय करायचा प्रयत्न करते, म्हणजे मी माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी करते. स्टील बघू आता काय होते. आणि सगळं घरातलं आवरलं आहे, कपडे वाटायचे, फटाफट आवरायचं माझं, नाश्ता नाही केला अजून, नाश्ता करायचा आणि निघायचं, हेच माझं काम असतं. आणि चलो आय थिंक सो मम्मी पप्पा येतील परवा मला असं वाटतं, कारण की इकडे पप्पांचं काम आहे म्हणून मम्मी पप्पा येणार आहेत, तर तुम्हाला ते पण ब्लॉग बघायला भेटेल. आणि एक आयएमपी गोष्ट शेअर करायची मला, पिंपरी चिंचवडमध्ये कोणाचा ओळखीने 1 RK भेटला तर मला नक्की सांगा. मागच्या वेळेस मी असंच बोलले होते पण आता सिरियसली बोलते, कारण मला रूम चेंज करायची आहे. जर 1 RK कोणाचा जवळपास असेल तर मला नक्की सांगा यार प्लीज, ओळखीचं कोण असेल तर चिंचवडमधलं त्यांनी मला हेल्प करा आणि छान पाहिजे पण. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, टिल देन बाय.